लीजिए खाना खजांटी लडिजन विद हिमलता को एंड बेल आइकन पर क्लिक कीजिए मेरी नई वीडियो की नोटिफिकेशन सबसे पहले। वेलकम 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 टू माय चैनल खाना खजाना। माझ्या चैनल मध्ये तुमचे स्वागत आहे। माझ्या चैनलला जर तुम्ही सब्सक्राइब केलं नसेल तर सब्सक्राइब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा। मी रोज रोज नवनवीन व्हिडिओ टाकत राहते। जर तुम्हाला माझे व्हिडिओ सगळ्यात पहिले पाहिजे असतील तर त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला जर तुम्ही सब्सक्राइब केलं तर त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात पहिले मिळेल। फिश करी बनवणार आहोत त्यासाठी आपण 3 पावशर मासे घेतले, रव मासा घेतला आहे। त्यामध्ये आता आपण हळद घालूया, थोडंसं मिरची पावडर, 1/2 चमचा आपण हळद घातली आहे, थोडंसं चवीनुसार मीठ घालूया, 1/2 चमचा आपण तेल घालत आहोत। हे आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे याप्रमाणे। छान आपण तेल, मीठ, हळद, थोडीशी मिरची पावडर लावली आहे। हे आता आपण 1/2 तास साईडला ठेवूया। फिश करी बनवण्यासाठी लागणारं साहित्य, 1 मोठा कांदा घेतला आहे तो आपण बारीक चिरून घेतला आहे, 1/2 वाटी खोबरं घेतलं आहे ते किसून घेतलं आहे, लसूण घेतलेला आहे, कोथिंबीर घेतलेली आहे, 4 मिरच्या घेतल्या आहे लाल, त्या आपण पाण्यात भिजून ठेवल्या आहे, दालचिनी घेतली आहे, 2 विलायची घेतली आहे, 2 लवंग घेतला आहे, 2 मिऱ्या घेतल्या आहे, थोडंसं हिंग घेतलं आहे, 2 हिरवी मिरची घेतली आहे, आलं घेतलं आहे, तेजपान घेतले आहे, शोप घेतली आहे आणि जिरं घेतलं आहे, 1 टमाटा घेतला आहे तो आपण चिरून घेतला आहे, लागणारा मसाला 1 चमचा मिरची पावडर घेतला आहे, हळद पावडर घेतली आहे, चवीनुसार मीठ घेतलं आहे, मीठ आपण मास्यांना पण लावलं आहे म्हणून थोडं कमी घेतलं आहे, 2 चमचे तणा पावडर घेतलं आहे, 2 चमचे आपण मसाला घेतला आहे। 1 तासापासून मासे मॅगिनेट व्हायला ठेवले होते। रव मासा घेतला आहे 3 पावशर हा मासा। आता आपण भाजी बनवूया। मसाला आपण छान बारीक तळून घेतलेला आहे, बारीक दळून घेतला आहे, कढाई ठेवली आहे, कढाईमध्ये आपण तेल घालूया, 1-2 चमचे तेल घातलं आहे, तेल आपलं छान गरम झालं आहे, त्यामध्ये आता आपण तेजपान घालूया, तेल मस्त गरम झालं आहे, आता आपण मसाला घालूया। मसाला आपण छान तेलामध्ये तळून घेऊ। याप्रमाणे तेल सुटेपर्यंत आपल्याला सगळा मसाला तळून घ्यायचा आहे। हे आपण मिरची पावडर, हळद पावडर, धना पावडर, चवीनुसार मीठ घेतलं आहे, आपण माशांना मीठ घातलं आहे म्हणून थोडंसं मीठ घेतलं आहे, घरचा मसाला घेतला आहे आणि किचन किंग मसाला घेतला आहे। आपण हे सगळे मसाले यामध्ये घालूया। मसाला आपण छान तेल सुटेपर्यंत तळून घेणार आहोत। मसाला आपल्याला छान तळून घ्यायचा आहे। थोडं थोडं तेल सुटायला लागलं आहे मसाल्याला, मसाल्याला छान तेल सुटलं आहे। आता आपण 1 टमाट्याची प्युरी केली आहे ती घालूया। मस्त तळून घेणार आहोत। प्युरी पण आपल्याला तेल सुटेपर्यंत मसाल्यामध्ये छान तळून घ्यायची आहे। मसाला आपला छान तळला गेला आहे, तेल पण सुटायला लागलेलं आहे छान। त्यामध्ये आता आपण पाणी घालूया।
आपल्याला जितका रस्सा बनवायचा आहे तितका आपण पाणी घालूया। थोडंस पाणी घालायचं आहे जितका आपल्याला रस्सा तयार करायचा आहे। एकदम जबरदस्त अशी आपली ही भाजी तयार झाली आहे। भाजी मस्त आपली उकळू द्यायची आहे। दणके पास त्यामध्ये आपण कोथिंबीर घालूया। भाजी आपली दणके पास मस्त उकळली आहे। आता आपण फिश सोडूया। माशाचे पीस आपण भाजीमध्ये सोडूया। एकदम जबरदस्त अशी आपली ही भाजी तयार झाली आहे। याप्रमाणे जर भाजी बनवली तर खूप टेस्टी आणि जबरदस्त लागते। भाजी आपली छान मस्त उकळत आहे। भाजी मस्त आपली उकळून गेली आहे। गॅस बंद करूया। प्लेटमध्ये आपण भाजी काढूया। जबरदस्त अशी आपली ही माशाची भाजी तयार झाली आहे। एकदम मस्त। जर तुम्हाला माझ्या ह्या फिश करीचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा।